चपारी दान मुहूर्त भर घाला वो घाला ए राम चपारी दान मुहूर्त भर घाला वो घाला आला हो वसुदेव वाला आला आला हो वसुदेव वाला डबा घेतला तू अजू सायकल सोड ती मी जो हादर तुझा डबा अरे सोड ती सायकल उशीर होतोय तुम्ही अजून तयार नाही काय झालं डोकं दुखतंय हो ग जाम दुखतंय गरम गरम चहा घ्या म्हणजे थांबे मुद्दाम आलं टाकून आणलंय सकाळी सकाळी इतकं डोकं का दुखतंय तेच कळत नाहीये न कळायला काय झालं रात्री बाहेर जो पराक्रम करून आला त्याचा परिणाम आहे हा रात्रीचा पराक्रम म्हणजे आता मात्र हद्द झाली तुमच्या पुढे अहो रात्री चक्क झोकांड्या घेत घरी आलाय तुम्ही आठवत आहे का हो हो आठवलं अगं काय झालं त्या दत्तूनं मला बळबळच पाजली तो पाजेल नाही तर काय धंदाच आहे त्याचा आणि काय हो तुम्हाला सोनू करता का ड्राय पॉट आणायला सांगितलं होतं ना नंदिनी मी विसरलो विसरला तिचा विसरला आणि स्वतः नको ते ग्राईप वॉटर पिऊन आला अगं माझ्या लक्षात होत पण कळत कसं नाही हो तुम्हाला मुलं आता मोठी झाली आहेत पण मुलं जागी होती तुम्ही आल्याशिवाय झोपतात का ती पण म्हणजे त्यांनी मला बघितलं त्या अवस्थेत तुम्हीच विचारा त्यांना ओ ओ लडू नको अजू ए अंजू काय बाबा अरे तयार झालाय तुम्ही काल रात्री मी घरी परत आलो तेव्हा तुम्ही तिघे जागे होतात होय काय बघितलं तुम्ही अरे बोला ना काय बघितलं तुमचे डोळे लाल लाल झाले होते तुमचा तोल जात होता आणि तुम्ही दारातून येताना ढमकन पडलात अजू अरे काय झालं माहितीये का अजू काल ना बाबांना बरं वाटत नव्हतं तो आपला दत्तू काका नाही का दत्तू काका त्यानं मला ते लाल औषध दिलं प्यायला
ते औषध घेतलं आणि मला असं झालं. कळलं ना मला काय झालं होतं ते? बाबा तुम्ही त्या दत्तू काकाला खूप रागवा. हा 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 नाही तर काय, कसलं औषध देतो तो? किती त्रास झाला ना बाबांना. बघ ना बाबा, तुम्ही त्याचं औषध पुन्हा कधी पिऊ नका. हा नाही रे, आता जरूरच नाही ती. बरं चला चला शाळेत चला आता. चल बाबा, दत्तू काकाने जे तुम्हाला लाल औषध पाहिलं त्याला काय म्हणतात मला माहितीये. काय? दारू. काय पंडितजी, सर्व कुशल आहे ना? आपल्या आशीर्वादानं आणि श्री दत्तकृपेनं सार कुशल आहे. रोजच्या आरतीला मुलांची उपस्थिती ठीक असते ना? अहो गुरुकुलातील सर्व मुलं वेळेवर उपस्थित असतात. चला बापू. मंदिराचा परिसर मुलांकडून अगदी स्वच्छ करून घेतलाय. वा सुंदर बापू. मुलांच्या वरती असे संस्कार झाले पाहिजेत. हो ना, हेच तर आपल्या गुरुकुलाचं वैशिष्ट्य आहे. आपला मुंबईचा दौरा कसा काय झाला आपसे? उत्तम. मुख्य म्हणजे शासकीय अनुदानाचा प्रश्न भेटेल. तसं झालं तर फारच उत्तम. म्हणजे आपल्याला फक्त देणग्यांवर अवलंबून राहायला नको. नाही बरोबर. मैदानाच्या त्या बाजूला मुलांच्या व्यायामशाळेची व्यवस्था झाली तर फार चांगलं होईल. नाही ठीक आहे, विचार करू आपण. नमस्ते. नमस्ते. चला पसे. हो चला. वर्गात नुसतं डोकावलं ना तरी मन कसं प्रसन्न होऊन जात. आपसाहेब खरं सांगू, नंदिनी म्हणजे आपल्या गुरुकुलाची संजीवनीच आहे. अरे हो बापू, नंदिनीशी जरा महत्वाचं बोलायचं आहे. तुम्ही असं करा, वर्ग सुटल्यावर तिला भेटून जायला सांगा. होय आपसाहेब, आपण ऑफिसमध्ये बसू. मी निरोप काढतो. ठीक आहे ठीक आहे. चला. राम राम डोंगर मस्त. राम 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 राम. काय कसं काय चाललंय? पतंगराव साहेब. डोंगरे काय म्हणता आणखी? हा चाललंय जे ते बापू ते कार्यभ असेपर्यंत आम्हाला कोण विचारणार हो? अहो तुम्ही कशाला काळजी करताय? एखादा चान्स गावला ना का तुम्ही बी व्हाल सेक्रेटरी, आम्ही आहो की तुमच्या पाठीशी. मेहरबानी मेहरबानी पतंगराव साहेब. पण आज सकाळी सकाळी कसं येणं केलं? काय डोंगरे, एखादं चांगलं काम असलं ना का आम्ही ते सकाळच्या करतो. आपलं असंच आहे, केलं तर केलं नाही तर तेल लावत गेलं. कस साहेब आहेत? आहेत ना, आताच भुंगावरून आलेत. या ना, या चला या या. कुराड्याला राम राम. आप्पा साहेब. अरे वा बापू पण आहेत की? फर्स्ट क्लास संचालक आणि कार्यवाह दोघही एकत्र, म्हणजे कामच झालं. काय डोंगरे? डोंगरे तुमची मुलं तिकडे मैदानात वाट बघतायत, तुम्ही निघा. पतंगराव मी चाललो. या 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 डोंगरे या. काय अप्पा साहेब जीवाची मुंबई करून आलात म्हणा की? कामानिमित्त गेलो होतो. मग काय शासकीय अनुदानाचं काय जमतंय का नाही? कुठं काय अडलं बिडलं तर सांगायचं बरं का? आपल्या पार वारपर्यंत कॉन्टॅक्ट आहेत.
थोड़ा पैसा सोडावा लागेल पर होईल काम हो ते ठीक आहे पण आपलं काय काम होतं काम म्हणजे तेच की हो आपलं जागेचं आपल्या जागेचं असं काय करताय आप्पा साहेब माग मैदानाच्या जागेबद्दल तुमच्याशी बोललो नव्हतो का मी एक जंक्शन गिराईक शोधून आणलं बघा त्या जागेसाठी गिराईक गिराईक म्हणजे बिल्डर हो बिल्डर पुण्याचा बिल्डर आहे एकदम चांगला नावाला बिल्डर आहे मुख्य म्हणजे दत्ताचा भगत आहे त्याला म्हणलं बाबा आमच्या अनंतपूर मध्ये एक स्कीम करून टाक सोन्याच्या भावाने एक एक फ्लॅट विकल तुझा हो हे बघा पतंगराव मी तुम्हाला मागे सांगितलं होतं कोणत्याही परिस्थितीत मैदानाची जागा आम्हाला विकता येणार नाही अर्थात मुलांना खेळायला मैदान पाहिजेच घ्या आता मी काय नाही म्हणतोय का अहो मुलांना मैदान पाहिजेच की हो पर जरा विचार करा आपली मुलं केवढी मैदान केवढं एखादा कडेचा प्लॉट असा अलगत काढला तर काय फरक पडतोय का हा बापूसाहेब काय फरक पडतोय का शक्य नाही गुरुकुलाची जमीन एखादा व्यावसायिक कारणासाठी देता येणार नाही तुमच्या भावना मी भी समजू शकतो आप्पा साहेब हो पर जमाना आता बदललाय आपल्याला भी बदललं पाहिजे आता तुमचंच बघा ना म्हणजे गावोगावी देणग्या गोळा करायसाठी गणागाना एसटीनं हिंडत होता का नाही पर आता दिल्लीला जायचं म्हणलं काही मनात बसता का नाही आप्पा साहेब पैसा लागतो एवढा मोठं कार्य करायचं म्हणजे पैसा लागतो हा एवढा एवढा झाला का नाही संस्थेला बी चार पैसे मिळतील हे पहा पतंगराव नाही नाही आता लगेच उत्तर द्या असं माझं अजिबात म्हणणं नाही उद्या सांगा परवा सांगा तुमचे कोण ट्रस्टी असतील त्यांना विचारा माझी कोण खळखळ करत असेल त्याला बी आपण गप करू लय उपाय असतात आपल्याकडं कस बापू साहेब पतंगराव मला वाटत हा विषय आपण इथंच संपवावा संपला एकदम संपला बघा आपला असच आहे केलं तर केलं नाही तर त्याला लावत गेलं कस या आपण परत एकदा विचार करा हा राम 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 बापू साहेब हा राम राम बाई ओळखलं का अहो पतंगराव कुराडे बांधकाम कंत्राटदार नमस्कार ओ बाई अहो निघालात कुठं काम आहे आपलं तुमच्याकडे काय तुम्ही काय ते नाच गाणं शिकवता नाही का मी संगीत शिकवते तेच ते हो लई जका शिकवता म्हण वर लई नाव काढितात तुमचं धन्यवाद अहो धन्यवाद सोडा हो बाई एकदा घरला चक्कर टाका की अहो दोन पोरं आहेत आपली दोघांना बी गाण्याची शिकवणी लावून टाकू हा काय तुमची फी बी असेल ती घ्या रे सर कस नाही मला जमणार नाही का हो आप्पा साहेब विचारू का मी हा त्याची काही गरज नाही मी दुसऱ्या कोणाच्या घरी जात नाही आता माझं घर म्हणजे दुसऱ्याचं आहे का आपलं समज साळा वेळा सुटल्यावर यात जा की निवान हे पहा मी एकदा सांगितलं जमणार नाही म्हणजे नाही भलतच कडक काम दिसतं बाई तुमचं बाकी मनात आणलं तरी एकदम नरम करू शकतो बरं का आपण हो काय म्हणालात तुम्ही मला धमकी देताय अहो नाही 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 बाई माणसाला कसली आली धमकी त्याच काय बाई मला काय म्हणायचं ना तुमच्या ध्यानातच येत नाही पतंगराव माझा रस्ता सोडा अहो मग जावा की मी कुठे तुमची वाट अडवली आपला असं आहे बाई केलं तर केलं नाही तर त्या लावत गेलं कस परत एकदा विचार करा बरं का अरे ये ये नंदिनी ये ये बेटा ये बैस नमस्कार आपा साहेब नंदिनी मुलांना गाण्याची चांगलीच गोडी लावलीस तू तुझ्यामुळं सारं गुरुकुल कसं संगीतमय झालंय काय बापू धन्यवाद आपा साहेब छान छान उत्तम बर नंदिनी तुला मुद्दा माझ्यासाठी बोलवलंय घराच्या बाबतीत काय विचार केलायस तू म्हणजे तुला माहितीये नंदिनी तुम्ही राहता ती जागा गुरुकुलाची राखीव जागा आहे
केवळ एक सोय म्हणून तुम्हाला राहण्यासाठी दिली होती. हो, मला कल्पना आहे आप्पासाहेब, त्याबद्दल तुमचे आभार मानावे तितके तितके थोडेच आहे. ते ठीक आहे नंदिनी, पण ती जागा गुरुकुलाला एका प्रकल्पासाठी हवी आहे, तुला ती सोडावी लागेल. पण आप्पासाहेब असं एका आहे की? हो, त्याला तसंच कारण आहे. नंदिनी, शेखर पुन्हा दारू पिऊ लागलाय असं माझ्या कानी आलंय. आपलं गाव छोटं आहे नंदिनी, अशा गोष्टी लपून राहत नाहीत. गुरुकुलात राहणाऱ्या व्यक्तीनं असं बेताल वर्तन करावं? जरा सांग त्याला, समजा. ठीक आहे, येतो आता. आप्पासाहेब. बापू, बापू समजवा त्या पुरीला. ठीक आहे. मी काय ऐकतो नंदिनी, शेखर पुन्हा दारू पिऊ लागलाय? नाही हो बापू, त्यांनी खरंच दारू सोडली होती, पण काल एकच दिवस घेतली आणि सगळा गावभर बोभाटा झाला. हे बघ, गाव काय म्हणतंय हे महत्वाचं नाहीये, पण हे असं बेताल वागणं शेखरला शोभणार नव्हे. ते तसे नाही तो बापू, खरंच सांगते मी, खूपच चांगले आहेत ते, घरावर मुलांवर खूप जीव आहे त्यांचा, फक्त ही एकच सवय वाईट आहे. हे बघ, तू चिंता करू नकोस, प्रयत्न केला तर ही सवय सुटू शकेल. मी बोलतो शेखरशी. खरंच बापू, तुम्ही बोलला तर नक्की ऐकतील ते. तुम्हाला तर माहितीच आहे आम्हाला फक्त तुमचाच आधार आहे. ही नोकरी काय किंवा संस्थेची जागा काय तुम्हीच तर मिळवून दिली आहेत, आता ती सोडावी लागली तर? हे बघ नंदिनी, आज ना उद्या जागाही सोडावीच लागेल, तोवर आपण दुसरी तजवीज करू. शेखरशी बोलतो मी त्याबद्दल. ठीक आहे बापू, मी कसं सांगते त्यांना. नंदिनी. काय? शेखर कामावर व्यवस्थित जातो ना? हो का? ठीक आहे, आज कामावरच गाठतो मी त्याला. ठीक आहे बापू. बर. मात्रे जी, आजची कॅश ताबडतोब बँकेत भरून टाका आणि तुम्ही स्वतः जा. बर, काही बिल वगैरे? नाही मॅडम. बर, कुणाचे चेक्स वगैरे? नाही, सगळी मेल डिस्पॅच झाली. हो, नक्की काही पेंडिंग नाहीये. नाही. आणि आता तुझं काय? मालक, मला 100 रुपये उसने हवे. परवा तुला 100 रुपये दिले ना? मालक, मला मुलीच्या औषधासाठी पैसे हवे. मुलीच्या औषधासाठी? कुठून घेणार आहेस औषध? त्या दत्तू भेलारेच्या गुत्त्यातूनच ना. तुम्हाला सांगतो मालक, याला अजिबात पैसे देऊ नका, पैसे घेईल आणि दारू तुडवून टाकेल. काय रे शेखर, तू पुन्हा 10 रुपयाला सुरुवात केलीस? हे बघ, माझ्याकडून तुला दारूसाठी एक पैसाही मिळणार नाही. दारूसाठी नाही मालक, खरंच मुलीच्या औषधासाठी पैसे हवेत. तुमच्या गळ्या शकत? काय? माझ्या गळ्या शकत. आज औषध घेतल्याशिवाय घरी गेलो ना तर बायको घरात सुद्धा घेणार नाही. प्लीज मालक. ठीक आहे ठीक आहे. मात्रे जी, याला 100 रुपये देऊन टाका आणि हे बघा, याच्या पगारातून कापून घ्या. बाय. तू नीट घरी जाणार आहेस ना? दारू पिणार असलास ना तर जीप इथेच ठेवून जा. नाही नाही, मी नीट घरी जाईन. ठीक आहे, उद्या सकाळी वेळेवर डिलिव्हरी घेऊन ये. नाही आलास ना तर नोकरीवरून हाकलून देईन. अरे चल. देताना पैसे? देतो ना बाबा, किती काय करताय, किती काय करताय? हा अहो मालकाने हो सांगितलंय, तुम्हाला काय त्रास होतोय? आम्हाला काय त्रास होत नाही, घ्या आणि द्या. जय भांग्या महाराज, जय भांग्या महाराज. ओम जय अंड ठेवलेला आहे, दारू पण आणलेली आहे. ओम पट स्वाहा, ओम पट स्वाहा, ओम पट स्वाहा, ओम पट स्वाहा, ओम पट, ओम पट स्वाहा. महाराज महाराज, आज तुमच्या आशीर्वादानं मी माझ्या पायावर मजबूत उभा आहे. जेव्हापासून मी तुमची सेवा करायला लागलो धंद्यात एकदम बरकती आली. बघा ना, पूर्वी मी गावठी विकायचो, आता इलायची विकतो. पूर्वी मी छपरी, पूर्वी साधी टपरी होती, आता शेड आली. अजून एक कृपा करा महाराज, अजून एक कृपा करा. या आनंदपूरच्या घराघरात एक तरी बेवडा पैदा करा, मग बघा, मग बघा या दत्तू भिलारेचे कमाल. अरे गावामध्ये परमिट रूम टाकीन, तो सुद्धा एअर कंडिशन. 10 वाजले, धंद्याचा टाइम झाला. महाराज महाराज, आज अशी भवानी करा, अशी भवानी करा की सगळ्या बाटल्या संपून जाऊन देत. भवानी आली
ओम पट स्वाहा, भवानी आली महाराज, जय भांग्या महाराज। देवळात येऊन देवाचं दर्शन नाही घेतलं ते अहो ते देवाला काय वाटेल। हे बघ दत्तू, मी आज दारू पिणार नाही। नका पिऊ, खरंच नका पिऊ, म्हणजे कालच्यात की नका पिऊ, पण थोडी तरी घ्याल की नाही। चल चल, नाही नाही दत्तू, मी ठरवलंय, मी आता दारूच्या थेंबालाही स्पर्श करणार नाही। अरे अरे अरे, मजा आहे का थेंबाला स्पर्श करू नका, पण ग्लासाला स्पर्श कराल की नाही। चला 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 चला, दत्तू प्लीज, तू मला मोहात पाडू नकोस, मला घरी जाऊ दे। जा ना, मी कुठे सांगतो आज मुक्कामाला राहा म्हणून, माझी भावाने तरी करा ना। चला 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 दत्तू प्लीज, तुमचा एक प्लीज तर माझी 10 प्लीज, मी अजिबात ऐकणार नाही। चला 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 दत्तू, मी एकच फेक पिणार, एक तर एक, माझी भावाने तरी कराल की नाही। आता तुम्ही भावाने केलीत ना, तुम्हाला एक अंडा फ्री, हे शेठसाठी अंडा पाठवले आतमध्ये। चल चला, चांगला माल दे रहे है, दारू की बोतल में माइकल पानी भरता है। चल बाजू, दारू की बोतल में माइकल पानी भरता है, लेकिन दत्तू बिलारे तुमको सोडा फोड़ के देता है। आपण तुम्हाला शब्द दिला ना, आता अंडा देतो बघा, तुम्हाला सांगतो एकदम ताजा अंडा गरम आहे बघा। क्या शेखर शेठ, शेखर शेठ, शेखर शेठ, शेखर शेठ, बापू 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 बापू, महाराजाने माझी प्रार्थना ऐकली वाटतं। अरे बापू बापू बापू, अरे तुम्ही पण कमाल करता, तुम्ही स्वतः कशाला यायचं? म्हणजे म्हणजे काय, लोकांना कळत तुम्हाला सोडा, मला जोड्याने मारतील। अरे एवढी थल्ल पाली तर मला निरोप पाठवायचं ना, मी आलो असं बाटली घेऊन। अरे तरी पण माहिती, कोणाला सांगणार नाही, आता आल्यासारखे पटकन लावून जा। काय फिसकी नाही तर रम, नाही तुम्ही स्वदेशी ना, म्हणजे देशी असणार। शट अप, चुप बस, तुला काय वाटलं मी काय दारू प्यायला आलोय? मग इथे कोण कांदे बटाटे घ्यायला येतं? हे बघ, मी शेखरला शोधायला आलोय। हा काय बाहेर त्याची जीभ बघितली मी, कुठे आहे तो, कुठे आहे तो? आता पाहिटा फाकटा पाहिटा माशा, बघा बघा, तुमच्यामुळे माझं गिराक गेलं, तुम्ही करून टाका। काय भवानी, काय वेळ लागले की काय तुला? एक एक मारा कोणाला कळत आहे, तिथे नादाला लागला काही नादाला लागा, उगाच आलो मी इकडे। बरे आलात, निघतोच मी। तुम्हाला एक अंड फ्री देतो ना बापू, बापू तुम्ही तुम्ही इथे काय सांगतो? अहो माझं ऐकून, अहो अहो डोंगळे, अहो अहो मी काय, अहो असं ऐकून तरी घ्याल माझं, अहो अहो काय सांगतो मी, अहो बापू मी काय म्हणतो, नाहीतर आता बदनामी झालीच ना, एकमेक मारून टाका, दोन अंडी फ्री देतो ना। हो माझी भवानी कर ना, शट अप। अरे ही बाबा आले, मस्त खाऊ आणलाय माहितीये तुमच्यासाठी, घे विजय, घे ना घे, ए अंजुते घे, अजू असच नाही काय देणार रे, आधी मला पापी पाहिजे, कोण देणार आधी? अंजुताई मी मुळीच देणार नाही। रागवले माझ्यावर, नाराज आहे, पण माझे विजू अजू माझ्यावर कधीच रागावणार नाही,
काय की नाही नंदिनी नहीं नंदिनी मी मुलांसाठी खाऊ आणलंय तुम्हीच द्या तो धुन घ्या मी जेवण गरम करते नंदिनी मुलं जेवली हो आय एम सॉरी नंदिनी ठीक आहे काय झालं नंदिनी आज मला माहितीये काय झालं ते तुमची इच्छा नव्हती पण त्या दत्तू भिलारीनं जबरदस्तीनं पाजली हेच सांगणार आहात ना तुम्ही काल हेच झालं होत आणि उद्याही परत हेच होणार आहे नाही 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 नंदिनी नाही आता असं होणार नाही खरंच होणार नाही मी मी तुझी शपथ घेऊन सांग शेखर अशी नुसती शपथ घेऊन दारू सुटत नाही हो मला मला खरंच सोडायचे ग पण पण मी काय करू दारूच मला सोडत नाही आता अरे वा पोस्टर लावतोय काय पोस्टर व्यसन मुक्ती शिबिर वा वाचा अरे गाठे गाठे तुला हीच जागा सापडली इथंच तर येते ना दादा प्यायला शिकू नकोस तुला दुसरं काम धंदा नाही योच तर धंदा आहे ना माझा माझा धंदा मोडतोयस तू तुला दाखव तुझ्या अंगात गमत बोलणार चाल दे रे तिकडे पोस्टर लाव धंदा मोडतो माझा शेखर शेखर अरे काय चालवलंस काय तू हे चांगली नोकरी आहे तुला नंदिनी सारखी सद्गुणी बायको आहे अरे सोन्यासारखी मुलं आहेत तरी पण ही दारूची अवदसा का आठवते तुला काही कळत नाही अरे अरे काय मिळतं तुला दारू पिऊन शेखर अरे दारू सोडली होतीस ना तू हो होय आप्पासाहेब मी दारू सोडलेलीच आहे तुम्ही कोणालाही विचारू शकता त्याआधी स्वतःच्या मनाला विचार तुझा ताबा आहे स्वतःवर माझा माझ्या मनावर पूर्ण ताबा आहे आप्पासाहेब मी एकदा ठरवलं नाही म्हणजे नाही आणि आजपासून मी अगदी पक्क ठरवलंय तुझं राहू दे आम्ही असं ठरवलंय तुला व्यसन मुक्ती शिबिराला पाठवायचं काय बापू शिबिर माझं ऐक नंदिनी मी आता दारू पिणार नाही अजिबात पिणार नाही एकदम फुल स्टॉप असं तुम्ही रोजच म्हणता पण मी आज अगदी मनापासून म्हणतोय तुझी शपथ शिखर बरं मी शपथ न घेताच सांगतो मी आता दारू पिणार नाही किती छान तरीही तुम्हाला शिबिराला जावंच लागेल कळलं तुला समजत नाही नंदिनी मला तिथे 3 दिवस राहायला लागेल तर काय झालं पण मग तू एकटी कशी राहणार इथे एकटी कुठे चांगली 4 मुलं आहेत झोपतीला अगं पण तुम्हाला बस आली नंदिनी माझं काय ऐकत नाहीस तू मला काही ऐकायचं नाही चला जात चला चला आनंदपूर वाले उतरा चला जा पटकन बरं बरं काळजी करू नकोस मी जातो चला आता मी परत येईन तो दारू पूर्णपणे सोडून चला लवकर बाय बाय भाऊ दरवाजा उडून घ्या
माझ्या घरात गोकुळ झालं मन आनंदान न्हालं माझ्या घरात गोकुळ झालं मन आनंदान न्हालं जशी अमृताची धारण माझ्या सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार माझा सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार कळी पाकळी प्रीतीची तुझी मलान माझी तुला ओढ लागली संगतीची मधी या फुलवूया कळी पाकळी प्रीतीची बघ डोळ्यात माझ्या राणी मला दिसली प्रेम कहाणी बघ डोळ्यात माझ्या राणी मला दिसली प्रेम कहाणी देव स्वप्नाला आकारण माझा सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार माझा सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार लाजरी कुणावते धुंदीत जाऊ घर लाग वाट लाजरी कुणावते धुंदीत जाऊ घर लाग तसा राहीन तुझ्या संगतीला तसा राहीन तुझ्या संगतीला एकमेकांचा आधार माझा सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार माझा सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार माझ्या राणीचा दरबार माझ्या राजाचा दरबार राजा राणीचा दरबार माझा सोन्याचा संसार बोल तिकीट एक बेलापूर द्या बेलापूरला काय शिबिराला चाललाय वाटतं ओ भाऊ चौकशी कसलं करताय तिकीट द्या चला चला फुलेवाडी उतरणारी चला थांबवा प्लीज मला इथे उतरायचं तुम्ही बेलापूरचं तिकीट काढले ना मला इथेच उतरायचं काय माणूस अरे काल माहितीये त्या अविनाशी ना मला आउट केला पण आज बघ त्याची मी विकेट काढतो अरे त्या टीचर अजू विजू चला लवकर उशीर होतोय काय बच्चे कंपनी शाळेत चालत वाटत नाही कॉलेजला चाललो गाडी सोडू काही नको आम्ही जाऊ चालत ए भाऊ काय पाय निघाला तुझ्या बापाची जीप कुठे बाबा बेलापूरला गेले शिबिरासाठी बाबांचं कशाला सांगितलं त्याने विचारलं म्हणून सांगितलं बुद्धूच आहे घरच्या गोष्टी कुणाला सांगायच्या नसतात ओ काय रे ते
चनुलीला का रे बाळा ओ दूध पाहिजे थांब दूध देते ओ थांब थांब ओ कोणी कोणी ओ थांब 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 हा ओ काय भाई येऊ का म्हटलं घरात तुम्ही तुम्ही इथे कसे आलात तुम्ही काय आमच्याकडे येणार नाही तवा म्हणलं आपणच या खादी चक्कर टाकावी घर बाकी एकदम चक्काच भेटलं बार का तुम्हाला हे मी एकदम फोकट भाडाचा प्रश्नच नाही कशासाठी आलात तुम्ही काय काम आहे तुमचं अहो सांग तू पर तुमच्याकडे आलेल्या माणसाला चहा पाणी इचारायची काय पद्धत आहे का नाही हे पहा शेखर घरात नाहीयेत म्हणून तर आलोय म्हणजे अहो त्याच्याकडे कुठं काय काम आहे आपले जे काय असेल ते पण ते घरी असतानाच तुम्ही या म्हणजे तुमची माझी ओळख नाही हे पहा तुम्ही प्लीज इथून निघून जा जातो की जातो की पर एखादं गाणं ऐकवा ना चाळेतलं नको चाळेतलं नको सिनेमातलं ऐकवा होय कंस बर झुमका गिरा रे बर राहील आपलं असच आहे केलं तर केलं नाही तर तेल लावत गेलं येतो बर का हे काय करताय तुम्ही मुकाट्याने दारुगडा पाहू मी ओढीन आडाओडा करीन ए कशाला घसा दुखवती त्यापेक्षा माझं ऐक नाहीतरी नवरा घरी नाही तुझा आणि असलं तरी एवढा काय काम असं कुठं चालली तुमच्या गिरावे
ताई आज आई अशी का बसली आहे? आईचं डोकं दुखतंय. आईचं तर काय, सारखं डोकं दुखत असतं. अजय तू जास्त शहाणपणा करू नकोस. ताई काय रे, आईला भीती वाटत असेल. हो ना. कसली? तो पतंगराव परत आला तर? हे काय बाबा, तुम्ही लगेच कसे परत आलात? तुम्ही तर 3 दिवस राहणार होता ना? अरे हा बेटा, पण ते शिबिर वाले होते ना, ते म्हणाले तुम्हाला काही झालेलं नाही, यु आर ओके. ते म्हणाले जा, मी आलो. एक जाऊ दे रे, मी मस्त गरम गरम वडे आणले. गरम गरम घे बाबा. बाबा बाबा घे रे, घे ना, घे घे अंजू, ते घे घे रे, गरम गरम. अंजू दोघांना घेऊन आज जा पाहू. ए वडा घे रे. बापूंनी अप्पा साहेबांनी तुम्हाला मुद्दाम शिबिराला पाठवलं होतं तुमची दारू सुटावी म्हणून, आणि तुम्ही पहिल्याच दिवशी दारू पिऊन परत घरी आलात. तुम्हाला जरा सुद्धा शरम वाटली नाही? आई गे नंदिनी. नंदिनी मला माफ कर. तू माफ करू? कसं माफ करू? किती वेळा माफ करू? तुमच्या अशा वागण्यामुळे घर सोडायची वेळ आली आहे. माझी अब्रू जायची वेळ आली आहे. तू काय बोलतेस नंदिनी? कस सांगू तुम्हाला? तुम्ही असे नसता तर माझ्याकडे वागण्या नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत झाली नसती. काय बोलतेस तू नंदिनी? कुणाबद्दल बोलतेस तू? सांग नंदिनी, कुणाबद्दल बोलतेस तू? पतंगरावाबद्दल बोलते ती. अंजू पतंगराव काय केलं त्यानं? काय केलं अंजू त्यानं? पतंगरावात घरी आले ते, आईशी जबरदस्ती करत होते. आम्ही आलो म्हणून आई सुटली. शेखर पतंगराव. शेखर 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 आपलं असंच आहे, केलं तर केलं, नाही तर त्या गावात गेले. माझ्या बायकोच्या वाटेला गेलास त्या सगळ्या गावाच्या समोर चामडी लोळवीन तुझी. हा घ्या तुमचा सोडा. काय जातो बा, काय खबर बात? खबर बात एकदम जंक्शन खबर बात आहे. जंक्शन कुणाची बातमी आहे? कुणाची? अरे आपल्या पतंगराव कुराडेची. काय सांगताय पतंगराव? त्याला काय झालं? काय झालं? अरे नशीब समजा अजून तो जिता आहे. जिता कोणाचं नशीब म्हणायचं? कोणाचं? अरे त्याच्या बायकोचं. पतंगराव बायकांच्या बाबतीत किती ढिला आहे तुम्हाला सांगितलं? एकदम ढिला. असू दे ना,
अरे ढिला तर ढिला, पण हा शाण्या कोणाच्या वाटेला गेला माहिती आहे? कोणाच्या? 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 अरे हा फुकण्या गेला वाटेला आपल्या नंदिनी बाईच्या. नंदिनी बाईच्या? लई वाईट झालं बघा. वाईट झालं? शेखर साहेबांना नुसतं कळलं. शेखर साहेब डायरेक्ट घरात गेले. मग त्या बायको समोर असा तुडवली, असा तुडवलाय आणि पुढे पुढे त्याची मानकूट ठरली आणि असा भीती धाडकन आपटून दिला. मग पुढे पुढे अरे असा उठला की हान, उठला की हान, उठला की हान. गोष्ट सांगत असताना मध्ये मध्ये डोळा मारू नको. मग पुढे मग त्याला किती इंटरेस्ट आहे? मग पुढे पुढे असा पंज घेतला आणि धाडकन थोबाडत दिला ना. रक्त 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 या लाल लाल. म्हणजे त्याचं थोबाड सुजलं असेल म्हणकी. काही याडा माणूस माझ्या बार मध्ये आलाय. आता एवढा जोड्यात पंच दिल्यावर थोबाड सुनणार नाही. अक्कल आहे की नाही त्या पतंगराव? आता हिसका तुला माहित नाही? नाही त्या नंदिनीने धाडा शिकवला ना. नावाचा पतंगराव नाही काय बाबा? तुम्ही कुठल्या गावाला चाललाय सांगा ना. अरे गावाला नाही, मी पुण्याला निघालोय. पण कशाला? अरे मला तिथं बाजारातून भाव काढायचे आहेत, मला माल खरेदी करायचा आहे, खूप काम आहे. बाबा तुम्ही परत केव्हा येणार? दोन तीन दिवसांनी बेटा. अंजू माझा कुर्ता हा घ्या बाबा. हा बाबा मला येताना स्केच पेन घेऊन या. हा अगदी अगदी नक्की. हा चला बाबा. काय रे बाबा? मला मस्तपैकी कॅब घेऊन या, पण लाल रंगाची. लाल रंगाची होय? हो. बर, आणि तुला रे? मला कार पाहिजे ऑटोमॅटिक. ओके, म्हणजे तुला ऑटोमॅटिक कार, ताईला स्केच पेन आणि तुला लाल रंगाची टोपी. करेक्ट. आणि तुला काय आणि शिवनू? अंजू ही घे पाण्याची बाटली, गाडीत नेऊन ठेव. हे घे. बरे नंदिनी, मी निघतो. जपून जा. हा आणि हे बघा, परक्या शहरात चाललाय, तेवढे चार दिवस तरी दारू पिऊ नका ना. छे छे, अजिबात पिणार नाही. हो की नाही शिवनी? अजिबात नाही पिणार. शेखर मला काळजी वाटते. कसली काळजी वाटते? तुम्ही घरात नसणार, पतंगराव पुन्हा आला तर? छे छे अगं, काळजीच करू नकोस. त्याला असा धडा शिकवलाय, या घराकडे फिरकणार सुद्धा नाही तो. ओके चल बाय. बाबा मी तुमच्या बरोबर रेस लावतो. हा चल चल ये. अरे अजून किती बॅग ठेवलीस का माझी? हो बाबा. फार लांब जाऊ नको. फार लांब नाही ने बाबा. नीट चला. हो हो बाबा, जपून जा. हो बाय. रेडी करे. बाय. अजू आता बस 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 बस, आता परत घरी जा. बाबा मला कॅब आणायला विसरू नका. अजिबात विसरणार नाही. बाय बाय. औषधं घेऊन या आणि हा फॉर्म भरा. हो मी आता आलो. नर्स, नर्स, काय झालं? कसा आहे माझा मुलगा?
हे पहा रक्त खूपच गेलंय, त्याला ताबडतोब रक्त द्यावं लागेल. मग घ्या ना, माझं रक्त घ्या, जितकं हवं तितकं घ्या. तुमचा ब्लड ग्रुप कोणता आहे? मला माहित नाही, पण हे पहा मी आई आहे त्याची, माझं चाललेलंच रक्त त्याला. प्लीज नर्स. छे छे, तसं काही सांगता येणार नाही, तुमचा ब्लड ग्रुप आधी चेक करावा लागेल. चला तुम्ही चला. ब्लड ग्रुप जुळतोय. चला चला पटकन रक्त घ्या, माझ्या आजूला बरं करा. हो हो हो, आधी शांत व्हा, आमचे सगळे प्रयत्न चालू आहेत. आधी पडा बघू. नर्स. यस डॉक्टर. त्यांचं रक्त घेऊ नका. डॉक्टर, काय झालं माझा आजू? तुम्ही शांत व्हा मॅडम, तुमच्या मुलावर सर्व उपचार सुरू आहेत. पण त्याला रक्त द्यायचंय ना? हो, रक्त तर द्यावंच लागेल. मग माझं रक्त का नाही घेत तुम्ही? नाही, तुमचं रक्त नाही देता यायचं. का नाही देता यायचं? वेल, काही तांत्रिक अडचणी आहेत. तांत्रिक अडचणी? नर्स, मॅडमचं रक्त ताबडतोब लॅब मध्ये पाठवा आणि अर्जंट रिपोर्ट मागवा. डॉक्टर डॉक्टर, काय म्हणायचं तुम्हाला? प्लीज सांगा ना, माझ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. बापू, बघा ना डॉक्टर काय म्हणतायत, आजीला माझं रक्त नाही देता यायचं. डॉक्टर साहेब, तुम्हाला कुठल्या ग्रुपचं रक्त हवंय? ARH पॉझिटिव्ह. मग माझाही तोच ब्लड ग्रुप आहे, तुम्ही विचारा यांना, यांनी चेक केलंय. प्लीज मॅडम रिलॅक्स. डॉक्टर साहेब, माझा ORH पॉझिटिव्ह ग्रुप आहे. आय एम एन युनिव्हर्सल ब्लड डोनर. माझं रक्त घ्या ना. गुड. नर्स, यांचं रक्त घेऊन चेक करा, मी ओटी मध्ये. नंदिनी प्लीज रिलॅक्स, मी आलो. बापू, शांत हो, शांत हो, सगळं ठीक होईल. या बापू, बसा. कसा आहे जे? वेल बापू, ग्लॅड टू टेल यू, आता काळजीचं काहीच कारण नाही आहे. ही इज आउट ऑफ डेंजर. ओ थँक गॉड. धन्यवाद डॉक्टर साहेब. अहो, अगदी चिंतेत होतो आम्ही बघा. साहजिकच आहे बापू, जीवावरचाच अपघात होता. हो ना डॉक्टर, हे रिपोर्ट. बाहेर मुलाची आई थांबली, त्यांना जरा आत पाठवून द्या. ओके डॉक्टर. डॉक्टर साहेब, खरं सांगू तुम्हाला, अहो अक्षरशः घाबरून गेलो होतो आम्ही सगळे. डॉक्टर. या मॅडम, बसा. कसा आहे माझा आजू? सुदैवाने वाचला तो, थोड्याच वेळात पूर्ण शुद्धीवर येईल तो. थँक यू डॉक्टर, तुमचे तुमचे कसे आभार मानावेत हेच कळत नाहीये मला. इट्स ओके मॅडम, तुम्हाला डोकेदुखीचा त्रास आहे? हो. का? खूप दुखत. हो, काही वेळा तर अगदी पिळवटून आल्यासारखं होत. आय सी. आणखीन कसला त्रास? कधी कधी चक्करही येते, अशक्तपणा वाटतो. पण डॉक्टर, तुम्ही मला हे सगळं का विचारताय? माझ्या दुखण्याचा अजयशी काय संबंध? नाही, मी आपली सहज चौकशी केली. तुम्ही जरा बाहेर थांबता, मला बापूंशी बोलायचं आहे. पण डॉक्टर. प्लीज. डॉक्टर, काही
प्रॉब्लेम आहे का? त्यांच्या रक्तात दोष आहे. रक्तातल्या पांढऱ्या पेशींचं प्रमाण खूप वाढलंय. म्हणजे काही सिरियस? मला तशी शंका आली म्हणून मी त्यांचं ब्लड टेस्टिंगला पाठवलं. हे त्याचे रिपोर्ट्स. आपल्याकडे वेळ फार थोडा आहे. त्यांचं आयुष्य फार थोडं उठलंय. जास्तीत जास्त बापू बापू काय झालं? काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर ना ते म्हणत होते आजीचा धोका टळलाय. आता दोन तीन दिवसात डिस्चार्ज मिळेल त्याला. पण माझ्याबद्दल काय म्हणाले ते? शेखर कधी येणार आहे? दोन तीन दिवस लागतील. का? काय विचार करताय बापू? काही सिरियस आहे का? सांगतो चल. आता तरी सांगा ना बापू, काय म्हणत होते डॉक्टर? तुला सांगितलं ना, तसं काही विशेष नाहीये. तसं काही विशेष नाही तर मग तुम्ही असं गंभीर का झालात? तुम्ही तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय हो ना बापू? तुम्हाला माहितीच आहे आजवर आयुष्यात खूप काही भोगलंय मी, पुष्कळ सहन केलंय. मला माहिती नाही तरी सुद्धा बापू, कितीही कटू असलं तरी सत्य पचू शकते मी. काय असेल ते खरं खरं सांगा. बोला ना, काय म्हणाले डॉक्टर माझ्याबद्दल? त्यांचं म्हणणं तुला आता विश्रांती घ्यावी लागेल. विश्रांती कशासाठी? तुझ्या रक्तात थोडा दोष आहे नंदिनी. पांढऱ्या पेशींचं प्रमाण खूपच वाढलंय म्हणत होते डॉक्टर. अर्थात डॉक्टरांचं सुद्धा चुकू शकतं. मला तर वाटतं आपण आणखी चांगल्या डॉक्टरांना दाखवू, त्यांचा सल्ला घेऊ. बापू नक्की काय झालंय मला? नंदिनी तुला ब्लड कॅन्सर झालाय. बेटा तुला एवढं लागलं, एवढा अपघात झाला, तू रस्त्याच्या मधनं सायकल चालवत होता? नाही बाबा, मी तर अगदी कडेनेच चाललो होतो. बर कोणाची गाडी होती बघितलंस का तू? नाही ना. बर मग कुठली गाडी होती आठवते तुला? कसं आठवणार बाबा, मी उडालो आणि बेसुदच पडलो. बर बर, सावकाश सावकाश. नंदिनी काय काय झालंय? कसला विचार करतेस तू? मी मघापासून बघतोय गप्प गप्पच. काही नाही, चल लवकर चल. चालू नको सोनी, बघ आता अजू आला. आला आला अजू दादा, आला अजू. बघ सोनी आला की नाही आपला अजू. अजू अजू ये. अरे आता कसं वाटतंय? ठीक बरा आहेस ना? हो. सोनी ए शोनी. अरे शोनी गा शोनी, काय झालं काय झालं? बघितलं का विजू आला का नाही पहलवान? काय म्हणाले डॉक्टर? नाही नाही बरं आहे. बघ कशी आहे पट्टी? मस्ती नाही ना करणार? बघ सोनी नाही बापू नाही, माझा अजिबात विश्वास बसत नाही या गोष्टीवर. ब्लड कॅन्सर आणि तोही नंदिनीला? अहो आत्ता कुठं आयुष्य सुरू झालंय तिचं. काय करणार अप्पा साहेब, दैव गती पुढे कुणाचं चालतंय? बापू मला हे कळत नाही, देव तरी असा निष्ठुर कसा? आमच्यासारखी पिकली पानं सोडून त्या गरीब बिचाऱ्या नंदिनीचं आयुष्य का वेठीला धरावं? हो ना, चार मुलं आहेत तिच्या पदरात, त्यातून नवरा सहा बेजबाबदार. मोठा बिकट प्रसंग आहे. बापू डॉक्टर काय म्हणाले, यावर काहीच उपचार नाहीत? ब्लड कॅन्सरवर काय उपचार असणार? नाही डॉक्टर म्हणतायत की रक्त बदलून काही काळ काढता येईल. तसं असेल तर ते आपल्याला करावंच लागेल. जो काही खर्च होईल
तो आपण गुरुकुलातर्फे करू. तिच्यासाठी आणखी एक करू शकतो आपण. काय अप्पासाहेब, आता तरी निदान घर सोडण्याचा तगादा करू नये. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण मी तर त्याच्या पुढचा विचार करतोय. म्हणजे तिच्या पश्चात काय करणार आपण? शेखरला त्यांच्या मुलांना कुठल्या तोंडाने सांगणार आपण घर सोडा म्हणून? काय होणार आहे दत्तगुरु जाणे. अरे या 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 शेखर शेठ, आज बघा तुम्हाला मी इंग्लिश वाचतो बघा. ए मी फक्त तुला कंपनी द्यायला आलोय, माझा ग्लास भरू नको. अरे ग्लास भरू नको, तुम्ही पिणार कसे? नाही नाही मी आज अजिबात पिणार नाही. एवढं प्रेमान तुम्हाला मी दारू पासतो, तुम्ही पित नाही म्हणजे काय? अरे पण तू घे ना तुला हवी तेवढी. ठीक आहे, तुम्ही नाही तर मी पण नाही. याला काय अर्थ? अर्थ मिळते काय नाही? तुमचं मी अजिबात ऐकणार नाही. मला एक सांगा, मी कधी कोणाला फुकाची पासतो? पासतो का? कधीच नाही. मग तुम्हाला का पासतोय? का तुमचा पोरगा एवढा मोठ्या अपघातात ना वाचला ना, लय बरं वाटलं बघा. आता तुमचा पोरगा तो आपला पोरगा नाही का? मग आपल्या पोरासाठी आपण सेलिब्रेशन करायला नको हो? आणि सेलिब्रेशन दारूशी होईल. म्हणून हा पेक भरायचा. चलो चीयर्स. मजा आले की नाही? घ्या घ्या घ्या. चीयर्स. दत्तू घे घे. बस बस. चीयर्स. दत्तू दत्तू तू आपला खरा दोस्त आहे. खरा दोस्त आहे. शेखर शेठ तुम्हाला एक गोष्ट सांगतो, दुनियामध्ये दोनच गोष्टी खऱ्या, एली दारू अरे दुसरी दोस्ती. घ्या घ्या. दत्तू दत्तू तू आज मला दारू पाजली 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 पाजली. मग आता आता मी तुला कोंबडी खेळवणार. कोंबडी? एक मिनिट. आपलं पोरग वाचलं ना? अरे वाचलं वाचलं रे माझ्या बाबा. आता आता मस्त कोंबडी कापूयाच. कोंबडी एकदम मस्त. चल चल चल. धंदा चांगला कराल माझा. शेखर शेठ आला आपलं घर. एकदम लवकर आलं घर. चल ए असते असते उतरते असते. गोळ झाला. काय झालं? एक पाय बार मध्ये राहिला सर. नाही पाय तरी म्हटलं विसरलो कसा. ए दत्तू तू आज पहिल्यांदा माझ्या घरी आलाय. फर्स्ट टाइम. हे तू माझा जिगरी दोस्त आहे. एकदम जिगरी जिगरी. आज मी तुला कोंबडी खिलवणार म्हणजे खिलवणार. आपण पण तुम्हाला सांगितलं होतं पाजणार पाजणार. मग पाजली. कुठे आहे कोंबडी? हे काय घाबरत आहे कोंबडीला? कोंबडी आहे ती. काय मस्त नंबरी कोंबडी आहे का? नाही कापल्यावर कळणार नंबरी आहे की डांबरी आहे. ए नंदिनी शेठ आपण तुमच्या घरी फर्स्ट टाइम आलो. फर्स्ट टाइम ए फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम. अरे तू माझा जिगरी दोस्त आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं ना तुम्हाला दारू पाजणार म्हणजे पाजणार. प्यायला की फॉक. आणि मी तुला सांगितलं ना तुला कोंबडी आज खिलवणार म्हणजे खिलवणार. कोंबडी कुठे आहे? घाबरतो घाबरत नाही वाघाला घाबरत नाही कोंबडीला घाबरत. हा हा माझा मित्र आहे दत्तू. दत्तू भिलारे. ए दत्तू ही माझी बायको माय मिसेस नंदिनी. ए नंदिनी आज दत्तूला मी घरी कोंबडी खायला बोलवलंय. तू आता कोंबडी काप आणि मस्त चमचमीत चिकन बनव. मी बनवणार नाही. बनवणार नाही? बनवणार नाही तर मी दत्तूला कोंबडी खिलवणार कशी? मी बनवणार नाही. ए बनवणार नाही का म्हणते नंदिनी? शेखर शेठ जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. अरे जाऊ दे म्हणजे का?
तुम्हाला जिगरी जस जतू माझी बायको कोंबडी बनवायला नाही म्हणते थांब बघतो तिच्याकडे मी नंदिनी शेखरशे नंदिनी तू माझ्या मित्राचा अपमान नंदिनी मी काय म्हणतो ऐकतेस काय नंदिनी काय तू कोंबडी बनवणारस का नाही नाही म्हटलं ना नाही नाही बेटा मी माझं चुकलं मी हात उघडला तुझ्यावर मी दारूमुळे माणूसच राहिलो नाही मी सैतान झालं नंदिनी मी खरंच पिणार नव्हतो आज पण आपला अजू अपघातात न वाचला त्याचा आनंद साजरा करावा म्हणून मी प्यायलो पण कसला आनंद नंदिनी मी तुला आयुष्यभर दुःखच दिलंय नंदिनी माझं चुकलं मला माफ कर नंदिनी मी तुझ्यावर हात उचलला मला माफ कर शेखर तुम्ही मला मारलं त्याचं दुःख नाही मला तुम्ही असेच वागत राहिलात तर मुलांचं कसं होणार कोण बघणार त्यांच्याकडे खर तर शेखर मी तुम्हाला सांगणार नव्हते आता सांगावंच लागणार आहे नंदिनी काय सांगावं लागणार आहे कशाबद्दल बोलतेस तू शेखर यापुढे तुम्हाला खूपच जबाबदारीनं वागावं लागणार आहे आपल्या मुलांची सगळी काळजी तुम्हालाच घ्यावी लागणार आहे म्हणजे शेखर मी आता फार काळ तुमची साथ देऊ शकणार नाही नंदिनी असं अभद्र का बोलतेस तू अभद्र असलं तरी सत्य आहे ते मन घट्ट करू नये का शेखर मला ब्लड कॅन्सर झालाय नाही नंदिनी नाही नाही शांत हो शेखर शांत हो अरे तुझे एकट्याचंच दुःख नाहीये आम्हा सगळ्यांनाच एक मोठा धक्का आहे हा तरीही आपण यातून सावरलं पाहिजे जे आठवळ आहे त्याचा स्वीकार आपण केलाच पाहिजे त्याचा स्वीकार केलाच पाहिजे काय आठवळे आप्पा साहेब माझी नंदिनी या जगात राहणार नाही हेच नाही आप्पा साहेब मी नंदिनीला अशी जाऊ देणार नाही असं होऊच शकत नाही
आम्ही दोघांनी एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेतली. ती मोडून नंदिनी जाऊच शकत नाही. मी त्याला जाऊच देणार नाही शेखर. अरे शक्य असत तर आपण सारेच तिची वाट रोखून धरली असते. माझं उरलेलं आयुष्य तिला द्याव म्हणून मी देवाला सागड घातलं असत. पण ते शक्य नाही. अरे ही देवाकडची वाट आहे, ती कोणीच रोखू शकत नाही. मी रोखेन बापू, मी रोखेन तिची वाट. अहो कॅन्सर झाला म्हणून काय झालं. मी तिला मुंबईला घेऊन जाईन, चांगल्यातल्या चांगल्या डॉक्टरना दाखवीन. काय खर्च व्हायचा तर होऊ द्यात. जीवाचं रान करीन मी, पण माझ्या नंदिनीला वाचवीन. नंदिनीला वाचवणं आता कुणाच्या हाती राहिलं नाही. मात्र तिच्यासाठी तू एक गोष्ट निश्चितपणे करू शकतोस. तिचं उरलेलं आयुष्य समाधानात जावं म्हणून इथून पुढे तरी तू दारू सोडू शकतोस. अप्पा साहेब, मी आपल्या चरणांची शपथ घेतो, मी यापुढे दारूला स्पर्श देखील करणार नाही. तुम्ही जसा धीर सोडला तर मी कोणाकडे पाहायचं. मी काय करू नंदिनी, माझं मन अजून मानत नाही. हे असं तुझ्या बाबतीतच का व्हावं. खरं सांगू शेखर, मला तर वाटत कॅन्सरचं निदान झालं हे एका दृष्टीने बरंच झालं. काय बोलतेस काय तू नंदिनी. पाहिजे ते होणारच आहे शेखर, पण आता निदान थोडा वेळ तरी मिळालाय तुमच्यासाठी. मुलांसाठी अजून खूप काही करू शकेन मी. नंदिनी तू आमची काळजी अजिबात करू नकोस. तू तू फक्त स्वतःला जप. नाही शेखर, यापुढे माझा प्रत्येक क्षण मुलाचा आहे. जे काही थोडं आयुष्य उरलंय माझं ते मला रडत कुडत घालवायचं नाहीये. तुमच्या सोबत मुलांसोबत भर भरून जगायचंय मला. पण शेखर, त्यासाठी मला मला तुमची साथ हवी आहे, तुमचा आधार हवाय. द्याल ना माझी साथ. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. कस विपरीत झालं सारं, होता सोन्याचा संसार. माझ्या राणीचा दरबार होता सोन्याचा संसार. होया राणीचा दरबार. तुझ्या विना हा जन्म सुना एकाकी पण येईल. प्रेम देवता माझी तू अपार शक्ती देईग. जरी कोसळले आभाळ तरी करीन मी सांभाळ. जरी कोसळले आभाळ तरी करीन मी सांभाळ. घे पुन्हा नवा अवतार होता सोन्याचा संसार.
या सोन्याचा संसार भोळ्या राणीचा दरबार पिलानो खुशी तया करीन तुम्हावर माया काळ जातल्या ममतेची धरीन तुम्हावर छाया काय मागाव मी देवा घर सुखात माझ ठेवा काय मागाव मी देवा घर सुखात माझ ठेवा करी जन्माचा उद्धार होता सोन्याचा संसार माझ्या राणीचा दरबार होता सोन्याचा संसार होया राणीचा दरबार कशी काळाची चाहूल आली बाग सुखाची करपून गेली कस विपरीत झालं सार होता सोन्याचा संसार माझ्या राणीचा दरबार होता सोन्याचा संसार हा तुझा पगार एक मिनिट शेखर एक मिनिट हे आणखीन पैसे ठेव हे कसले पैसे अरे हे तुझ्या ओव्हरटाईमचे पैसे ओव्हर टाईम हे बघ तू जरी रेकॉर्ड ठेवला नाहीस ना तरी मी तुझ्या ओव्हर टाईमचा सगळा रेकॉर्ड ठेवलाय घे थँक यू अरे थँक्स कसले ही तुझ्या कष्टाची कमाई आहे ना घे शेखर मिसेसच्या ट्रीटमेंटसाठी पैसे पाहिजे असले तर मागून घे संकोच करू नकोस एक सेरेलॅक एक ग्राइप वॉटर किती 118 रुपये 70 पैसे थँक यू ठीक आहे सर साईडला घ्या पतंगरावची गाडी साईडने जात अशी रस्त्याच्या मधोमध चालते काय रे ओ पतंगराव
कशाला आडव्या चिरताय? चला रस्ता सोडा माझा, चला सोडतो पर आधी तुझा हिसाब तर चुकता करू दे। काय हिशेब चुकता करायचा ना तो बघू नंतर, आता गाडी साईडला घे, पोरं वाट बघतायत माझी। तुझी पोरं हरामी तर आहेत साली। खबरदार, माझ्या पोरांबद्दल एक अक्षर बोललास तर काय करशील रे तू? काय करशील, काय करशील? तुला माहित नाही मी किती डेंजर माणूस आहे ते। माईला नशीब समज तुझं पोरग वाचलं। काय बोललास तू? ए तीनपट माणसा, अरे तुझ्या पोराला मी ओढवलं होता। मी बोल, काय बोलता बोल। मला वाटलं मरेल पण वाचलास। पतंग राव तुम्ही। Thank you.
शेखरच्या खुनाच्या आरोपाखाली आम्ही तुम्हाला अटक करतो आहोत. अखेर पतंगराव कोरडेला अटक झाली नंदिनी. शेखरच्या आत्म्याला आता थोडी तरी शांती लाभेल. काही झालं तरी माझा शेखर परत थोडाच येणार आहे. अशी निराश होऊ नको नंदिनी, धीर धर. कसा धीर धरू बापू, माझ्या मुलांचं काय होईल?
बाबा तर नाही तर त्यांचे उद्या उद्या मी नसेल त्यातून त्यातून आमचं घरही नसेल तर कुठे जातील ती माझी मुलं रस्त्यावर येतील लो बापू मुलांची तू चिंता करू नकोस नंदिनी अगं आपल्या संस्थेचे दोन अनाथाश्रम आहेत शिक्षण पूरं होईपर्यंत मुलं तिथे नाही माझी मुलं अनाथ म्हणून वाढणार नाही मी अनाथ म्हणूनच वाढले शेखरही अनाथच होते अनाथ मुलांचं जीण कसं असतं ते स्वतः भोगलंय आम्ही माझ्या मुलांच्या वाट्याला ते यावं असं नाही वाटत मला अगं आता अनाथाश्रम पूर्वीसारखे राहिले नाहीत पुष्कळ सुधारणा झाल्यात असतीलही बापू पण माझ्या मुलांना हक्काचं घर मिळावं एवढीच तर इच्छा होती माझी आता तीही अपुरी राहणार असं वाटत तुझी इच्छा अजूनही पुरी होऊ शकते नंदिनी तुझ्या मुलांना हक्काचं घर मिळावं त्यांनी आयुष्यभर सुखात राहावं यासाठी एकच मार्ग आहे कोणता मार्ग बापू मुलांना योग्य त्या घरी दत्तक देणं आता तेवढा एकच उपाय नंदिनी पण त्यासाठी तुला तुझं मन घट्ट करावं लागेल मुलांना स्वतःपासून तोडावं लागेल तुझ्या जीवात जीव असेपर्यंत सर्व मुलांची व्यवस्था करावी लागेल विचार कर नंदिनी तसं केलंस तरच तू तुझ्या मुलांना हक्काचा घर देऊ शकशील त्यांना अनाथ होण्यापासून वाचवू शकशील आहे तुझी तयारी किती भांडताय रे तुम्ही गप्प बस इथे मी असताना इतकं भांडताय मी नसल्यावर काय कराल तुम्ही तू नसल्यावर म्हणजे कुठे जाणार आहेस तू आम्हाला सोडून जाणार आहेस का तू तस नाही रे पण आता आपल्याला हे घर सोडावं लागेल आणि मलाही कुठेतरी दुसरं काम पाहावं लागेल कुठेतरी म्हणजे कुठे जाणार आहेस तू खूप दूर जाणार आहे मी खूपच दूर पण जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक नवं घर देऊन जाईन नवं घर म्हणजे हो नवं घर खूप छान असेल ते तिथे तुमचे नवे आई बाबा सुद्धा असतील काय नको आम्हाला नवे आई बाबा आम्हाला फक्त तूच पाहिजे अरे असं काय करताय तुम्ही तिथे तुम्हाला छान छान कपडे मिळतील छान छान खाऊ मिळेल आणि आणि तुमची नवी आई तुम्हाला रोज छान छान गोष्टी सांगेल अंजू 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 काय झालं बेटा का रडतीस तू तू खोट बोलशील आई मला सगळं माहितीये काय माहिती आहे तुला तुला कॅन्सर झालाय म्हणून तुला असं वाटतं की तू मरणार आहेस काय झालं ताई आपली आई कुठे जाणार आहे आई तू काळजी करू नकोस आई तुला बरं वाटत नाही ना तू विश्रांती घे मी करीन सगळं मी आता मोठी झाले ना मी बाळाकडे पण लक्ष देईन तू खूप खूप विश्रांती घे विश्रांती घेतलीस की नक्की बरी होशील हो आई होशीलच बरी डॉक्टर काय पण म्हणू देत डॉक्टर म्हणजे काही देव नव्हे आणि देवाला पण कळत नाही का तुझ्याशिवाय आम्हाला कोणी नाही ते मग त्याला असं का करावं ऐक या डॉक्टर साहेब हो या मिसेस कडे या हा
बसा डॉक्टर साहेब, मी आलोच. बर प्लीज. नंदिनी, नंदिनी बाहेर ते वाट पाहत आहेत. चल. नाही नाही, आपण तिला आजच नाही. पण मला जरा त्यांची. नंदिनी, हे डॉक्टर कर्णिक. नमस्कार. नमस्कार. आणि या त्यांच्या पत्नी. नमस्कार. नमस्कार. तुम्ही काही चहा कॉफी घेणार? नाही नाही, काही नको. नो फॉर्मॅलिटीज. हीच का तुमची सोनी? हो. मी तिला घेऊ. अल्ले 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 ना ग ना. चल ते बघ, ते बघ तिकडे बघ, ते बघ काऊ उडतोय बघ काऊ. अच्छा गप 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 गप. अच्छा आपण भूर जायचं ना पंप मन भूर लांब लांब खेळायला, है ना? खेळा ना तू. अच्छा गप गप एकदम बस टाकू तुला. बस बस आहे ना. बस हे बघ, बस कशी येते नंदिनी. डॉक्टर साहेब, आपल्याला नंदिनीला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. छे छे, मला काहीच विचारायचं नाही. माझ्या पत्नीनं बाळाला घेतलं, त्यातच सगळं आलं. नंदिनी, तुला काही विचारायचंय का? हे बघ, सर्व गोष्टी अगोदरच स्पष्ट झालेल्या बऱ्या. हा डॉक्टर, तुम्ही दोघी अजून तरुण आहात. उद्या जर तुम्हाला स्वतःच मूल झालं तर सोनीचं कसं? बा, मी स्वतः एक डॉक्टर आहे. आम्हाला मूल होणं शक्य नाही याची पूर्ण कल्पना असल्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतलाय. तुमच्या सोनीला जरी आम्ही दत्तक घेणार असलो तरी तिला आम्ही स्वतःच्या मुलीसारखं वाढवू. मी माझी सगळी प्रॉपर्टी तिच्याच नावे करणार आहे. तसं विल केल्यानंतरच आपण दत्तक पत्रावर सही करू, मग तर झालं. ठीक आहे ना नंदिनी? येतो आम्ही पुढच्या आठवड्यात सोनीला घ्यायला येऊ. आणि सगळी कागदपत्र बरोबरच घेऊन येऊ. बर आहे. नमस्कार. नमस्कार. चल देवा, माझं बाळ मी दुसऱ्यांच्या हवाली करते आहे, याशिवाय मला दुसरा काहीच मार्ग दिसत नाही. काळजावर दगड ठेवून निर्णय घेतलाय मी. तोतडीला नेण्याची तूच मला ताकद दे. माझ्या पिल्लांवर आता तूच माईची पाखर घाल देवा. आणतेस ना सोनी? डॉली बघ, डॉली बघ, बघ दादा डॉली बघ, डॉली बघ. तुम्हाला बाळाला भेटावं असं वाटलं तर तुम्ही केव्हाही येऊ शकता. बाळ तुमचंच आहे.
तुम्ही सोनूची काही काळजी करू नका, मी आहे ना। येतो आम्ही। अच्छा पास तुला तो तोडलेच पाहिजे। मागे आज रनिंग किती झालं? 770। तू सांगू नकोस, मी बघतो, तुझ्यावर विश्वास नाही माझा, बघू। अरे गाडी बंद कर, पेट्रोल जळते माझं, बंद कर बंद कर। हा बारे बारे हिशोब विचारले तुला, या ये ये बारे बारे बारे। आज पेट्रोल किती वापरलास? 10 लिटर साहेब। 10 लिटर? बापरे, तुम्ही लोक माझी वाट लावून टाकणार। रिसीट कार्ड, रिसीट कार्ड, ठीक आहे कार्ड, बघू पैसे किती झाले बघू। 317 रुपये, मी तुला 320 दिले, 3 रुपये काढ। 3 रुपये खर्च केले। अच्छा थांब, तुझ्या अकाउंटला लिहून ठेवतो, तुझ्या पगारातच कापतो। 3 रुपये बाबू ड्रायव्हर। आई ती लाईट कशाला लावली आहे? बंद कर बंद कर ती, बंद कर। त्याचं बटन आत आहे साहेब, आतमध्ये। मी बघतो, तुझा 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 जा। तुम्ही आलात आणि हे काय बेल नाही का वाजवायची? कशाला? इलेक्ट्रिक बिल वाढवायला? आणि काय बाहेर एवढे दिवे कशाला? दिवाळी आहे का? उजेड नको का पडायला? तू पाडतेस तेवढा का कमी आहे? काय दरवाजा उघडल्यावर आतला उजेड बाहेर जातो की नाही? मग दिवा कशाला बाहेर? घालवून टाक ना तो दिवा। खर्च खर्च खर्च, मी इकडे काटकसर करून पैसे वाचवतोय, त्याचं काय? हो उकडत आहे ना, मग एसी लाव। नको नको, अगं उन्हाळा कुठं सुरू झालाय? नॅपकिन आहे ना, पुसून टाकतो, त्यात काय किती वेळ लागतोय? असं काय करते मी? असं अचानक हात नको ठेवू का, भीती वाटते। मी काय म्हणते डार्लिंग? डार्लिंग म्हणजे तुला मला मोठ्या खर्चात टाकायचंय ना? तुझं नाही हो। मग मला की तुम्हाला काही सांगायचंय? सांग सांग लवकर, काय ते सांग। मी काय म्हणते डार्लिंग, आपल्याला मूल नाहीये की नाहीये? की बरे की म्हणजे 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 काय? आजकाल खर्च केवढा वाढलाय, मुलाचं ऍडमिशन, 10वी 12वीला 4-4 क्लासेस, आपले पैसे वाचले की नाही? आपले पैसे वाचले की नाही? वाचून वाचून त्या पैशाचं काय लोणचं घालणार? पैशाचं लोणचं चांगली कल्पना आहे, याची पाककृती काय? गप्प बसाव, तुम्हाला की नाही माझ्या भावनांची किंमतच नाहीये, चला बोलू नका माझ्याशी। अगं मी काय म्हणतो माझं ऐक, अगं नेहमीच झालं मी काय म्हणतो, अगं 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 ऐकून घे, हे बघ हे बघ हे बघ, तुला मूल पाहिजे की नाही? मूल पाहिजे की नाही? मी होतो ना मूल। मम्मा मम्मा चारा चुटली, मला आता भूक लागली, मला जेवायला दे। गप्प बसाव, मी तुमचं काही ऐकणार नाही, मी ठरवून टाकलंय। काय ठरवलंस? एखादं मूल दत्तक घ्यायचं। दत्तक? एक अख्खं मूल? अख्खं नाही तर काही अर्ध मिळत का? काहीतरी काय बोलताय? अगं पण नाही आणि बीड नाही, आजच गुरुकुल मधून बापूंचा फोन आला होता। वर्गणी मागितली असणार? नाही हो, दत्तक घेण्यासाठी त्यांच्याकडे काही चांगली मुलं आहेत। तिकडे कुठे चांगली मुलं? बेवारची असणार? नाही, एका विधवा शिक्षिकेची मुलं आहेत। तुझी मुलं आपण का दत्तक घ्यायची? बिचारीला कॅन्सर झालाय बापू, उद्या येणार आहेत भेटायला, आपण त्यांच्याशी बोलू आणि ठरवूनच टाकू कुणाला दत्तक घ्यायचं ते। तुम्ही बसा हा, मी जेवायला पानं वाढते। जेवण? आता जेवण कसलं? घशाखाली घास नाही उतरणार, कमी कर कमी कर जेवण। आता काट कसर कशाला लपडी? कशाला एवढा खर्च? बरं झालं बापू तुम्ही स्वतः चालात ते, नाही का हो ना? बापू साहेबांचा एक बरं आहे, त्यांना 1/2 कप चहाच लागतो, बिस्किट कशाला आणली जेवढी? असू दे। बरं बापू, मुलांबद्दल सांगताय ना? हो, आता मुलांच्या बद्दल सांगायचं झालं तर अतिशय गुणी मुलं आहेत, हुशार आहेत। अरे वा, आणि अगदी चांगले संस्कार आहेत मुलांवर। अरे वा, अगदी रेडीमेड मुलं दिसतायत। अहो काहीतरी काय बोलताय तुम्ही, आधी ऐकून तर घ्या काय बोलतायत ते। बापू सांगा तुम्ही। मी सांगतोय ते अजय आणि विजय बद्दल, अगदी राम लक्ष्मणासारखी जोडी आहे बघा। खरंच फार बरं होईल,
दोन्ही भावंडांना तुम्ही दत्तक घेतलं. चांगली स्कीम आहे. एक मुलगा दत्तक घ्या, दुसरा मुलगा फ्री. असं काय करताय? काय बोलताय ते ऐकून तर घ्या नीट. मला कोणाचं ऐकायचं नाही. दोन दोन मुलं म्हणे दोन दोन मुलं. अरे दोन मुलं सांभाळायचं म्हणजे काय? खायचं काम आहे. तुला कळत नाही? राम लक्ष्मण म्हणे राम लक्ष्मण. अरे मग त्याला वनवासात पाठवा ना माझ्या घरात कशाला. असं काय करतो? बोलो बस. नाही मागताय म्हणजे नाही मागताय. जाओ. मी काय म्हणते बापू, दोघांपैकी एकाला घेतलं तर नाही का चालणार? ते त्यांच्या आईशी बोलावं लागेल. ती तयार झाली तर बघतो मी. ठीक आहे, एकाला मात्र आम्ही नक्की घेऊ. नाव काय म्हणाल त्यांची? अजय आणि विजय. छान नाव आहे. बरं, यांच्यापैकी कुणाला घ्यावा आम्ही? तसे दोघेही चांगले, फक्त विजय जरा पांगळा आहे. पांगळा मुलगा आमच्या गळ्यात बांधताय. पांगळ्याचा खर्च किती माहितीये का तुम्हाला? असं काय त्रागा करताय? त्यांनी काय जबरदस्ती केली का आपल्यावर? जो पांगळा नाहीये ना त्यालाच घेऊ आपण. म्हणून काय पांगळा? तुम्ही जरा शांत व्हा पाहू. मी तसं कळवतो तुम्हाला. चालेल, त्यांना जर मान्य असेल तर मुलाला बघायलाच येऊ आम्ही. बर, येऊ मी? शक्यतो त्यांना सांगा मान्य करू नका, मान्य करू नका म्हणून सांगा. तुम्ही जर गप्पा बसाओ. पांगळा कठीण आहे. आज 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 जास्त पुढे नको नेऊ, पेट्रोल संपेल. उतरा उतरा उतरा. हा गाडी कधीच बंद करणार नाही बाबा थांबल्यावर. गाडी बंद कर, गाडी बंद कर, पेट्रोल जाते ना. या येतो ना येतो. हे बघ काय, दोन मुलं नको सांगून ठेवतो. कळलं कळलं. या या या. अरे वा, घरासकट मुलं वाटत. नाही ना असं नाही. आई ते आले का? कोण? आजीचे नवे आई बाबा. या नंदिनी, हे श्रुत पेंडसे. नमस्कार. आणि या त्यांच्या सौभाग्य होती. नमस्कार. या ना. या ना. या बसा नंदिनी. पेंडसे साहेबांचा मोठा व्यापार आहे आणि उलाढाली चांगली आहे. खर्चही तेवढाच असतो. ठीक आहे. नाही सांगतोय, अजून वाढणार आहे. बापूने सगळं सांगितलंय आम्हाला. खर तर दोन्ही भावंडांना आम्हाला दत्तक घ्यायचं, पण काही हरकत नाही. तुम्ही एकाला घेतला तरी आनंद होईल मला. कुठे आहेत मुलं? आता बोलवते. अजू बिजू या ना. अरे या ना. येत नाहीत का? आम्ही जातो. चल ग. आम्ही जातो तिथे. मी कशाला? काय नीट बघून घे पांगळा आहे का. तुम्ही म्हणजे ना नंतर घोटाळा व्हायला नको. हॉस्पिटल बिस्पिटल तुला काय? हॉस्पिटल बघूया. बघा हो किती गोड मुलं आहेत. चाटायची आहे. काय रे, तुमची नावं सांगाल की नाही? माझं नाव विजय आणि हा अजय. अजय. काय रे अजय, तुला आमच्या घरी राहायला आवडेल का? इकडे या, इकडे या. काय बोलत नाहीये? मग मुका बिका तर नाहीये ना? तुम्ही सर गप्प बसाल का? तुझं काय जात आहे? खर्च माझा होतोय. बरं का अजय बेटा, हा की नाही तुझा खाऊ. आणि विजय हा तुझ्यासाठी. घे घे. बरं का अजय, तुझं सगळं सामान मधून तयार ठेव. शाणं माझं पाठ. बर, येतो आम्ही परत. चला हो. झाली मिठाई वाटून. चल. हा बोलत का नाही कळत नाही. कुणाशी भांडू नकोस. तिकडे मी कुणाशी भांडणार आहे? बिजू तर इकडेच राहणार आहे. अहो बर, येतो आम्ही. Thank you.
ताई, मला आजीची खूप आठवण येते ग। मला पण सोनीची खूप आठवण येते ताई। काय? सोनी गेली, अजय गेला, आता तू कधी जाणार? नाही विजू, मी तुला सोडून कधीच नाही जाणार। खरं सांगायचं म्हणजे मला तीन मुलं आहेत, तीन। तिघांना शिकवलं, मोठं केलं आणि शिकवून तिघेही फॉरेनला निघून गेली कायमशी। दोघ जण अमेरिकेत असतात आणि एक जण असतो कॅनडामध्ये। आणि त्यांची मुलं आहेत ना? आहेत अहो, चांगली पाच नातवंड आहेत मला। पण ती सगळी तिकडच शिकत असतात। इथं आम्ही फक्त दोघच आहोत, मी आणि माझी पत्नी। तसं पाहिलं तर कशाची कमतरता नाही मला, गर्गांज संपत्ती आहे। दुःख एकच आहे की माझ्या तिघाही मुलांना मायदेशी येण्याची इच्छा नाही आणि मला हा देश सोडून जाण्याची इच्छा नाही। तसं पाहिलं तर आता आमचे किती दिवस राहिले तो, तेव्हा मनापासून असं वाटतं की कुणीतरी अगदी मायेचं माणूस जवळ असावं। आणि म्हणून आम्ही दोघांनी असं ठरवलं की एखादी गुणी मुलगी दत्तक घ्यावी। गुणी मुलगी चौधरी साहेब? हा, अंजू इतकी गुणी मुलगी तुम्हाला शोधून सापडणार नाही। आपण म्हणतात ती गुणी असणारच नक्की, पण कुठे आहे ती? तिला पाहण्यासाठी मी फार आतुर आहे। मी आता बोलवते। अंजू, अंजू, अंजू बेटा, ये बेटा, ये। वाह, ठीक आहे आमची नात, ये मुली। अगं ये घाबरू नकोस। वा, किती गोड मुलगी आहो ही। हा, वा, खरं सांगू तुम्हाला आज अगदी मनापासून वाटतं की माझी खरी नात मला आज मिळाली। थँक्यू, थँक्यू व्हेरी मच। चौधरी साहेब, एक विनंती होती। हा बोला ना। अंजू बरोबर तुम्ही पुन्हा एकदा तिच्या भावाचाही विचार केला तर? भावाचा? माझ्या मनाचा भार हलका होईल। असे नाही म्हणजे विचार करायला काही हरकत नव्हती, पण माझं देखील एक प्रॉब्लेम आहे छोटासा। माझी पत्नी अपंग आहे, ती देखील नेहमी व्हील चेअरवरच असते हो। तेव्हा एकाच वेळी घरामध्ये दोन अपंग। मी समजू शकते। थँक्यू, थँक्यू व्हेरी मच। पण तुम्हाला मी खरं सांगतो, तुम्हाला तुमची ही मुलगी नाही म्हणजे माझी नात अहो राजकन्यासारखी राहिलो माझ्या घरात। हा, राज्य करेल आमचं जे काही आहे ना सगळं तिच होईल। अगदी नाही बापू, मी आईला सोडून कुठेही जाणार नाही। अंजू बेटा, ते ग्रस्त खूप चांगले आहेत, त्यांची पत्नीही प्रेमळ आहे, दोघेही खरोखर मुलीसारखेच वागवतील तुला। पण मला दुसरं कोणाची मुलगी व्हायचंच नाहीये। मी निघून गेलो, आईकडे कोण बघेल? तिला बरं नसतं, कोण घेईल तिची काळजी? हे बघ बेटा, तुला तुझ्या आईची काळजी वाटते ना? हो, तशीच तुझीही तिला वाटते। तुला माहिती, तिचं आयुष्य आता फार थोडं उरलंय। हो माहितीये, म्हणूनच मला तिच्या बरोबर राहायचं। तिलाही कसं वाटतं बेटा? तिची एकच इच्छा, तिने डोळे मिटण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना एक हक्काचं घर मिळावं। तिची शेवटची इच्छाही तू पुरी करणार नाहीस का?
ये बेटा अंजू, ये सावकास, ये हे घर पाहिलास? हे घर आजपासून तुझं आहे, तुझं कळलं? माई बाबा या या। छोट्या ताई साहेब, हे तुमच्यासाठी। हे बेटा, ही बाग आहे ना, ही यांनी फुलवली आहे। चल बेटा, चल। हा मैथिली मैथिली, पाहिलंस मैथिली? आपल्या घरी एक छोटीशी परी आली आहे आज। खरच परी आहे ओई। ये बेटा, ये माझ्या जवळ ये राजा, माझ्या जवळ। तुझे गोड आहे ना मुलगी मैथिली, तुला आवडली ना ग? हो ना आई। काय बेटा, तुला सोनीची आठवण येते? खूप येते। अजूची आणि ताईची? सगळ्या सगळ्यांची येते। पण मी स्वतःला समजावते, तू रसली म्हणून काय झालं, माझी मुलं सुखात तर आहेत। आई किती बरे झाले नाही, मी पांगळा येते। असं का म्हणतोस तू? पांगळा आहे म्हणून मला कोणी दत्तक घेणार नाही। बरं झालं, मला तुझ्याच बरोबर राहता येईल। I must tell you frankly, तुमचं शरीर आता बाहेरचं रक्त स्वीकारत नाहीये, त्यामुळे यापुढे ब्लड ट्रान्सफ्युजन शक्य होणार नाही। ठीक आहे डॉक्टर। नाही असं निराश होऊ नका, या पुढची ट्रीटमेंट टाटा हॉस्पिटलमध्ये होऊ शकते, मात्र त्याकरता तुम्हाला मुंबईला जायला हवं। ठीक आहे। तिथल्या डॉक्टरांसाठी मी तुम्हाला एक पत्र देतो, पण एक लक्षात ठेवा, आपल्याकडे वेळ फार थोडा आहे। नंदिनी, मी तुझं काही ऐकणार नाही, ताबडतोब मुंबईला जायची तयारी कर, तुला टाटामध्ये ऍडमिट व्हायचंय। नाही बाबू, हॉस्पिटलमध्ये मृत्यूची वाट बघत मला पडून नाही राहायचंय। म्हणजे तुझ्या मनात तरी काय? डोळे मिटण्यापूर्वी मला माझ्या मुलांना भेटायचंय। दिवाळीचे 4 दिवस त्यांना घरी बोलवायचंय। तुम्हाला तर माहितीच आहे बापू, ही माझी अखेरची दिवाळी असणार आहे। तुझ्या भावना मी समजू शकतो नंदिनी, पण हे दगदग तुला झेपणार नाहीये। तुझी आता होय बापू, माझी वेळ संपत आली आहे, म्हणूनच उरल्या सुरल्या सगळं बळ एकवटून मी माझ्या पिलांना भेटायला चालली आहे। विसावा निवारा, घेऊनिया पंखा खाली
भरविला मोती तारा घेऊन या पंखा खाली भरविला मोती तारा दूर उडाली पाखर दूर उडाली पाखर पांग आईच फिटाया आज घायाळ पक्षीणी जाई पिलाना भेटाया आज घायाळ पक्षीणी जाई पिलाना भेटाया जाई पिलाना भेटाया जवळ घटिका येता जवळ घटिका लागे काहूर उठाया आज घायाळ पक्षीणी जाई पिलाना भेटाया आज घायाळ पक्षीणी जाई पिलाना भेटाया माया मंदिर हलले लागे माया मंदिर हलले लागे कळस फुटाया आज घायाळ पक्षीणी जाई पिलाना भेटाया आज घायाळ पक्षीणी जाई पिलाना भेटाया जाई पिलाना भेटाया जाई आई उद्या दिवाळी सुरू होणार ना हो बेटा उद्या नरक चतुर्दशी आहे म्हणजे अजू ताई आणि सोनी सगळे उद्याच येणार हो मग आम्ही सगळे मिळून भरपूर फटाके उडवू खूप मज्जा येईल हो बेटा खूप मज्जा येईल उद्या तू मला उठणे लावून आंघोळ पण घालशील ना घाली ना बेटा आई पण उद्या तू मला लवकर उठव हा हो राजा उठवीन पण तू आता झोप बरं चल
मिळवून घेऊ शकत नाही. माझ्या विद्युची मी अजून काही व्यवस्था केलेली नाही रे. तिकडेपर्यंत मी प्राण सोडू शकत नाही. मला मला आणखी थोडे दिवस दे देवा. मला मला थोडा वेळ अजून. Thank you.
Da-da-da.